त्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही? किती आहेत? दोन आहेत का? कसला आहे कलर? बिलर कसला? दोन मित्रांनो, आपण आता बारशीपासून एक 2 किलोमीटर अंतरावर महालक्ष्मी ट्रॅक्टर्स म्हणून एक शोरूम आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आपण. तर त्यांचं म्हणणं असं की या ठिकाणी 2 साप आहेत. तर पाहूया आपण आता तिथे कोणते साप भेटतात. या झाडांच्या पाचोळ्याखाली तो साप गेलेला आहे. बघूया तर मित्रांनो आता कोणता साप. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कोबरा जातीचा विषारी साप भेटलेला आहे. तर आपण त्याला आता रेस्क्यू करणार आहे. थांब इकडे घे बाजू तर पाहू शकता मित्रांनो या सापाला इंग्लिश मध्ये कोबरा, मराठी मध्ये नाग असं म्हणतात. तर आता ह्याला आपण बरणीमध्ये पॅक करूयात. मित्रांनो पाहू शकता याच्या मानेच्या माग देवनागरी अक्षरामध्ये 10 अंक असं लिहिलेलं असतं. हा साप अतिशय विषारी आहे मित्रांनो. चावला असता लवकरात लवकर सरकारी दवाखाना किंवा दवाखान्यात जाण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. कोणत्याही अफवांवर किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका. तर आता आपण याला बरणीमध्ये पॅक करूयात. त्याचा आवाज ऐकू शकता तुम्ही? तर याला आपण आता व्यवस्थितरित्या बरणीमध्ये पॅक केलेला आहे. बघूया आता दुसरा साप भेटतोय का नाही आपल्याला.
मित्रांनो, एका सापाला पकडण्यात आपल्याला यश आलेलं आहे. दुसरा साप या ठिकाणावरनं बहुतेक निघून गेला असावा, त्याच्यामुळं तर आपल्याला सापडलेलं नाही. तर मित्रांनो, जो पकडलेला कोबरा जातीचा साप आहे, आता तो आपण निसर्गाच्या सान्निध्यात सोडायला आलेलो आहे. चला तर मग त्याला आता रिलीज करूया. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सापांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.